हॅलो कसे आहेत तुम्ही सगळे तुमचं ना माझ्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गुळाच्या चहाची रेसिपी करणार आहोत आणि मी काही टिप्स सांगणार आहे तर याच्या अगोदर मी गुळाच्या चहाचा व्हिडिओ अपलोड केला होता तुम्ही खूप जास्त सपोर्ट केला तसाच याही व्हिडिओला सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा तर चला रेसिपी करूया आपण तर इथे ना मी एक कप घेतलेला आहे याच्या सहाय्याने मी पाणी आणि दूध याचं माप घेणार आहे तर इथे मला तीन कप गुळाचा चहा तयार करायचा होता तर या कपाच्या साह्याने इथे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे तर आता आपण गॅस लहान ठेवायचा आहे चालू करून तर आता आपण त्याच्यामध्ये ना एक चमचा चहापत्ती टाकणार आहेत कोणत्याही कंपनीची चहापत्ती टाकायची जे की तुम्ही डेली यूज करता चहा पिण्यासाठी चहापत्ती तीही तुम्ही ॲड करा असं काही नाही की ह्याच कंपनीची असायला हवी तर इथे मी अद्रक ठेसून घेतलेली आहे ते ॲड केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी इलायची पावडर टाकत आहे ह्या दू अद्रक आणि इलायची पावडरने गुळाचा चहा आणखीन छान बनतो पहिलाही छान वाटतो त्याच्यासाठी इथे मी दोन्ही ॲड केलेले आहे तर आता हे व्यवस्थित आपण मोठा गॅस करून उकळून घ्यायचा आहे जेणेकरून जे आपण अद्रक आणि इलायची पावडर टाकलेली आहे ना त्याची चव छान यावी याच्यासाठी तर आता हे छान उकळलेलं आहे तर मी दोन मिनटं छान उकळून घेते तरीही जेणेकरून छान लागेल तर आता आपण त्याच कपाच्या साह्याने दीड कप इथे मी दूध ॲड करणार आहे दीड कप पाणी ॲड केलेले आहे आणि त्याचबरोबर दीड कप दूध तर आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळूनही घ्यायचं आहे आणखीन आपण इथे ना गूळ टाकलेला नाही आहे तर हे छान आपण चहापत्तीमध्ये दूध छान उकळून घ्यायचं आहे बघा आपलं छान उकळलेलं आहे दूध वगैरे सगळं तर आता ह्या टायमाला आपण इथे गूळ ॲड करणार आहेत इथे मी गूळ बारीक एकदम किसून घेतलेला आहे एकदम बारीक किसून घ्यायचं आहे थोडा पण त्याच्यामध्ये खडा असायला नको नाहीतर आपलं जे चहा आहे ना ते फाटला जाईल तर आता इथे तुम्ही बघू शकता की ते मी च गूळ ॲड करत तर तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे गूळ ॲड करा तर इथे मी तीन चमचे गूळ ॲड केलेले आहे बारीक किसलेलं तर आता इथे ना गॅस बंद करायचा आहे अगोदर आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स झालेलं आहे तर इथे बारीक गॅस ठेवलेलं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही गूळ टाकल्यानंतर ना जर तुम्ही गॅस मोठा ठेवला ना तर तुमचं जो दूध आहे ना ते फाटलं जाईल याच्यासाठी बारीक गॅसवरती हलवत राहायचं आहे कंटिन्यू जोपर्यंत गूळ विरगळत नाही आता गूळ विरगळलेला आहे आणि आपलं छान जो चहा आहे ना तो छान झालेलाही तयार आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि एका कपामध्ये मी काढून घेते तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या गुळाचा चहा फाटलेला नाही आहे तर तुम्हाला टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या काही टिप्स असतील तेही कमेंट करा जसे की गेल्या व्हिडिओला तुम्ही खूप जणांनी मला टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यानुसार मी इम्प्रुवमेंट केलेली आहे गेल्या वेळेसही नाचलेला नव्हता आणि हाही नाचलेला नाही आहे तर आपला गुळाचा चहा मी तीन माणसांसाठी केलेला होता घरच्यांसाठी तर इथे आपला कसा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू